अंदर ग्रीन पोपटला हेच नंबर आहे. यस सर. अच्छा चल कॉल घेऊ. हो सर. हॅलो मंदार, रेकॉर्डिंग व्यवस्थित झालं? मस्त. अच्छा एडिटिंग झालं की सर? ओके मग कॉल लावूया. ग्रीन पोपट. हॅलो. हा ब्रह्मा बोलताय काय? कोण बोलताय? मी नाईक बोलतोय. नाईक मध्ये एकदा भाडं गेलतो की आपण गेलतो मुंबईला. कुठं? मुंबईला गेलतो बघा देवदर्शनाला एअरपोर्टला. हा मग आता फोन केला म्हणजे वेळ आहे काय? गुरुवार शुक्रवार कोणीकडे जायचं? याला जायचं कोकणात. कोकणात जायचं? हा कुठं? कोकणात. कोकणात बरंच फिरायचं आहे. गणपतीपुळे, अष्टविनायक, देरवण, चालतं की धबधबा, नायगरा, आंबोली. पण 2 दिवसात एवढं सगळं होणार नाही म्हणलं. होणार नाही, पहाटे उठायचं आणि रात्री मुक्काम करायचा. आलं करूया. पण नेमकं तुम्हाला सगळे रस्ते माहित आहेत काय? तुम्हाला रस्ते? मला बघा, गणपतीपुळे माहित आहे, पावस माहित आहे, मार्लेश्वर माहित आहे, डेरोन माहित आहे, वेळेश्वर माहित आहे, नायगरा फॉल्स माहित आहे. नायगरा फॉल्स आंबोली घाट तिथं आहे का? कुठे? आंबोली घाट माहित आहे की? हा तिथं नायगरा फॉल्स. नायगरा फॉल्स वगैरे आहे. पण कसं आहे साहेब, आता तिथं पाणी नसणार आहे. आणि दुसरी गोष्ट कसं आहे, आंबोली एकीकडे राहिलं आणि इकडे गणपतीपुळे एकीकडे राहिलं. किती मध्ये? 10-12 किलोमीटर आहे ना फक्त? नाही, किती वेळ लागेल तसं माझं अंतर व्हायला? बरं, कुठं कसं आहे साहेब, 2 दिवस जायचं आहे का? हा 2 दिवस. फक्त 2 दिवस? होय. मग कसं होणार, 2 दिवसात थोडं सगळं होणार नाही. एक तर फक्त सुरुवात इकडनं करायला पाहिजे, चिपळूणवरनं. आणि पुढे? चिपळूणवरनं केला की नाही, तुम्हाला तिथं ते एक परसगड म्हणून एक आहे, तिथून पुढे गुहागरला जायला लागेल. गुहागर झालं की मग वेळणेश्वर, वेळणेश्वर झालं की तिथे हेदवीचा गणपती म्हणून आहे. असं करून डेरवण करून डेरवणहून गणपतीपुळेला यायला लागेल. नाही म्हणजे मग नायगरा फॉल्स आणि भुजकुल डॅम चे दोन राहते की? ते सगळं इकडं गोव्या साईडला आहे. तुम्हाला सांगतो की तिथून मग कसं करायचं, गणपतीपुळे करायचं. ते भुजकुल डॅमला आता गर्दी असते काय? कुठं? भुजकुल डॅम. भुजकुल डॅम या साईड तिकडं कुठं आलो? हाय की तिथं आंबोलीच्या तिथं जवळ आहे म्हणे की? आणि नायगरा फॉल्स कुठं आहे? ते नायगरा फॉल्स पण म्हणजे ते आंबोलीचंच आहे. ते आंबोलीच्या जवळच आहे. हा ते म्हणला बादशा माझा मध्येच आहे. ते म्हणजे आंबोली घाट आहे ना, त्या घाटातच आहे. बर. पण कसं आहे, असं तिथं पाणी नसतंय. बर. पण तरी पण तुम्हाला दाखवतो मी, नाही असं नाही. चालते की. आणि ते देऊळ काय, ते पाण्यात असते, 3 महिने पाण्यात असते आणि 8 महिने वर असते, ते कुठे आले? ते देऊळ काय मला एवढं माहित नाही. पण मार्लेश्वर म्हणून एक आहे इकडं. तुम्हाला कसं काय माहित नाही? ते मार्लेश्वर नाही हो, तिथं नागोबा साप असतात. ते बघितलं आहे मी. ते बघितलं नाही हो मी आंबोलीतलं. मी तरी चौकशी करून घेतो दोघांची. माहिती काढा, नेट इंटरनेटवर बसले की ते समजेल सगळं. बर बर चालेल, मी सगळं चौकशी करून घेतो. चालते की. मग चौकशी करून तुम्हाला रिंग करतो. बर 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 चालतं. केव्हा जायचं म्हणला? गुरुवार शुक्रवार. शुक्रवार गुरुवारी निघायचं, शुक्रवारी यायचं रात्री 22. आणि हॉल टेबिल काय टाकायचं नाही कुठं? रात्र तर रात्री जायचं, पोरोपोर जायचं सगळी. हॉलचे काय पैसे घेत नाही तुम्ही? हॉलचे म्हणजे कसं आहे, 4.5 रुपये किलोमीटर चालू आहे साहेब आता. बर. आपलं रनिंग जर पर डे 300 वर होत असेल तर हॉल चार्ज लावत नाही आम्ही. 6.5 म्हणला? पण 6.5 रुपये चालू आहे साहेब. अहो 5 रोज येतात की? नाही साहेब, त्यावेळेला आपण ते एअरपोर्ट कसं आहे, लमसमच धरतोय. मग हे लमसम धरा की काय? जवळजवळ तर आहे. नाही जवळजवळ नाही, 7 किलोमीटर जाणार. किती वेळ आहे? जवळजवळ 7.5 ते 8 किलोमीटर रनिंग होईल. होय काय? मग गुणिले 5? 5 नाही साहेब, 6.5. बर बर. ते नेटवर माहिती काढा सगळी. रोडची सगळं माहिती घेईन, त्याचं काय अडचण नाही. बर बर. पण ते किलोमीटर चार्जेस आता आपले 6.5 रुपये झालेले आहेत. बर बर. ते रेट काय करूया, काय 2 रुपये इकडे तिकडे? म्हणजे कसं आहे, आपलं रनिंग जास्त होणार आहे ना ते. बर बर. चार्जेस मग तुमचं फिक्स असेल तर सांगा, म्हणजे मग मी सगळं चौकशी करू. नाही नाही फिक्स नाही, फिक्स करू नका, अवघड होईल, पाप लागेल आम्हाला. फिक्स करू नका, सांगतो फोन करून मी. तरी केव्हा सांगू? कारण मी आज 5 मिनिटात सांगतो, जास्त वेळ ठेवायचं चालत नाही आम्हाला. आम्हाला तिथल्या मिटवायला लागते सगळं. बरं बरं चालते. हा हा करतो 5 मिनिट. रॉंग नंबर लागला राव. हा ब्रह्मानंद. हा बोला की. नमस्कार, आता एक नाईक सरांचा फोन होता तुम्हाला. हा बरोबर की. फोन नाईक सरांचा नव्हता, सांगलीतून 90.4 ग्रीन FM.
रॉन्ग नंबर शो साठी फोन केला होता तुम्हाला. आवाज ओळखीचा वाटायला लागला का? बरोबर. मी म्हणलं बुटकुल डॅम, नायगरा फॉल्स, काय काय बरंच नवीन क्रिएट केलं आहे. मी तेच म्हणलं नायगरा फॉल्स इथे वंबोली अमेरिकेला आहे म्हणलं. इथं कुठलं काय नवीन ठिकाणी? बरोबर बरोबर. मी तुम्हाला परवाच ओळखलेलो, ते परवा एकदा असं ऐकत बसलेलो मी, तरी पाटीलला म्हणलं. बरोबर. ओके ओके ओके, धन्यवाद. म्हणजे तुम्हाला कुणाचा म्हणजे मित्राचा, मैत्रिणीचा, भावाचा, नातेवाईकांचा ग्रीन पोपट करायचा असेल ना, तर त्यांचं नाव, माहिती आणि त्यांचा मोबाईल नंबर आमच्या व्हॉट्सअप नंबरवर कळवा. नंबर लिहून घ्या, 70 57 64 64. हो, नंबर पुन्हा एकदा 70 57 64 64. आणि ऐकत राहा ग्रीन पोपट 90.4 ग्रीन FM.